नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगर पालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे। आज 419 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। आज बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 343 आहे। आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 27,531 झाली आहे। सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,640 आहे। एकूण बरा झालेल्या रुग्णांची संख्या 23,276 आहे। आज अँटीजेन टेस्ट केलेल्या व्यक्तींची संख्या 1,597 आहे। तर आतापर्यंत एकूण अँटीजेन टेस्ट केलेल्या रुग्णांची संख्या 83,794 आहे। आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या व्यक्तींची संख्या 54,861 आहे। तपासणी अहवाल प्रलंबित संख्या 613 आहे। तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 615 झाली आहे। तर 85% रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले आहे। 1 ते 10 वयोगटातील 13 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे। तर आज 70 ते 90 वर्षाच्या वयोगटातील 32 वयोवृद्धांना कोरोनाची लागण झाली आहे। आज 164 स्त्रिया व 255 पुरुष अशी एकूण 419 अशी आकडेवारी आहे। तसेच आज पहिल्यांदाच नेरुळ मधील रुग्णांनी 100 पार केली आहे। तर वाशी घनसोली मध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे। 65,844 रुग्ण होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर एक नजर टाकूया। बेलापूर 35, नेरुळ 103, वाशी 67, तुर्भे 51, कोपरखैरणे 35, घनसोली 72, ऐरोली 54, दिघा 2 अशी एकूण 419 अशी आकडेवारी आहे। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।